मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी बीड इथे झालेल्या सभेमध्ये मुंबईला कूच करण्याचे आदेश सर्वांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रभरातील मराठा समाज तयारीला लागला आहे. गेवराई इथल्या मराठा बांधवांनी नवे कोरे 2 ट्रक या मोहिमेसाठी तयार केले आहेत. 16 चाकाचे असलेले हे ट्रक यामध्ये 2 कंपार्टमेंट करून स्लीपर कोच पद्धतीनं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी झोपण्याची व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वरच्या माळ्यावर त्या सर्वांचं साहित्य राहील, त्याचबरोबर खाण्यापिण्याचं साहित्य देखील त्यामध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एरवी आपण आपल्या घरच्या कामासाठी शुभमुहूर्त पाहतो, त्याचबरोबर आपण अगदी नवं वाहन घेऊन त्याचा शुभारंभ करत असतो. या मराठा बांधवांनी आपले 2 नवे कोरे ट्रक आणले असून या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या शुभकार्यासाठी आपण त्याची सुरुवात करत असल्याचं त्यांनी सांगितलं. एकंदरच मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव मुंबईकडे निघण्यासाठी तयारी करू लागला आहे. कालच मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. त्या बैठकीत कुठलाही निष्कर्ष निघाला नाही, त्यामुळं ती बैठक निष्फळ ठरली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांना हा ट्रक दाखवत त्याचबरोबर आपण मुंबईला जात असताना काय काय साहित्य घेतलं याची यादी देखील काल पत्रकार परिषदेतून दिली. मराठा बांधवांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व आटीतडीचा लढा असलेल्या मराठा आरक्षणासाठी संपूर्ण मराठा समाज पेटून उठला आहे. त्यासाठीच गेवराईच्या या बांधवांनी नवे ट्रक आणले आहेत. ही खरंच कौतुकाची बाब आहे हे मात्र निश्चित. मी गेवराईने आलेलो आहे. माझं नाव महेश बेद्रे आहे. ही आम्ही 20 जानेवारीची तयारी सुरू केलेली आहे, जी मराठा समाजाची मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी अंतिम लढाई सुरू आहे, जी 20 जानेवारीला आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत. या 20 जानेवारीच्या तयारीसाठी हा ट्रक आम्ही तयार केलेला आहे. या ट्रकमध्ये 16 टायरची ही ट्रक आहे. यामध्ये जवळजवळ 35 फूट लांब ट्रक आहे. यामध्ये आम्ही स्लीपर कोच टाईप 2 कंपार्टमेंट करणार आहेत, जेणेकरून खालच्या कंपार्टमेंटमध्ये लोकांना बसता यावं आणि वरच्या कंपार्टमेंटमध्ये लोकांचं राहण्याचं खायचं साहित्य राहावं या दृष्टीने ही ट्रक आम्ही तयार केलेल्या आहेत. अशा आम्ही 2 ट्रक तयार केलेले आहेत. हे गेवराई शहरातील लोकांसाठी या ट्रक तयार केलेल्या आहेत.